जूम ठीक है सर, आपका वो भी मान लिया सर, फेसबुक यूट्यूब सभी डॉक्टर यस नमस्ते, मी अनुप कुलकर्णी आणि उद्योजकांचा ऑक्सिजन प्रस्तुत आज महिला उद्योजकता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे डॉक्टर स्मिता लेले मॅडम, म्हणजे जवळपास मागील 3 दशके म्हणजे 30 वर्ष वुमन एम्पावरमेंट आणि फूड टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये प्राख्यतेने योगदान देण्यामध्ये यांचा खूप मोठा हात आहे. अगेन जालना आयसीटी कॅम्पस याच्या कुलगुरू मॅडम राहिल्या आहेत. तसेच जर नीट बघितलं तर प्रत्येक महिलेला एम्पॉवर करण्यासाठी जर तुम्ही 3 गोष्टींना बघितलं की काय गोष्टींची गरज असते, तर त्यामध्ये जवळपास फूड टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये मॅडमनी जवळपास 100 पेक्षाही जास्त इंटरनॅशनल पेपर्स पब्लिश झाले आहेत, 7 पेक्षाही जास्त पेटंट्स मॅडमचे आहेत. आणि या सगळ्यांना सोडून अदर दॅन दॅट एक कॉलेज मधल्या प्रिन्सिपल आणि प्रोफेसर सोडूनही आज खूप उद्योजकांना त्यांचा उद्योग सुरू करण्यामध्ये मॅडमचं खूप मोठं योगदान आहे. मी आज 5 वाजले आहेत, भरपूर महिला आणि उद्योजक सुद्धा तुमच्या प्रेझेंटेशनची वाट बघत आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही, मी स्मिता मॅडमला रिक्वेस्ट करेल की प्लीज मॅम आपण आपले वाक्य सर्वांसमोर ठेवावेत, प्लीज. थँक्यू. नमस्कार आणि धन्यवाद. आणि सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही मला या सगळ्या यंग जनरेशनशी बोलायची संधी दिली आहे. आणि माझ्यासारख्या थोड्याशा सिनियर वृत्ती वयाच्या लोकांसाठी अशा तरुणांशी आपण बोलणं हेच ऑक्सिजन आहे जे तुमच्या संस्थेच्या नावामध्ये आहे. तर तुम्ही मला हा एक आज ऑक्सिजन देताय म्हणून मला खूप आनंद झालेला आहे. आणि ज्ञानाचं असं आहे की ते देऊन वाढतं, आनंद सुद्धा देऊन वाढतो. आणि त्यामुळे मी सगळ्यांसारखीच मी पण स्वार्थी आहे आणि मला वाटतं आपला आनंद खूप वाढावा, आपलं ज्ञान खूप वाढावं. आणि ते दिल्याने वाढत असल्यामुळे देण्यासाठी मी नेहमी उत्सुक असते. आणि म्हणून तुम्ही ही संधी मला आज दिली आहे याबद्दल खूप खूप आभार आहे. तेव्हा आता प्रिय प्रेक्षक वर्ग, ज्याच्यात बऱ्याचशा मुली आहेत, तरुणी आहेत, तरुण आहेत, उद्योजक आहेत, चाहते आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, आजचं माझं हे जे लाईव्ह आहे हे मी 3 भागात केलेलं आहे. पहिल्या भागामध्ये थोडक्यामध्ये ज्या संस्थेत माझं पूर्णपणे म्हणजे माझे डीएनएस त्या संस्थेतनं आलेले आहे, जिनेटिक माझं त्याच्याशी मेकअप मॅच झालाय, अशी आमची सगळ्यांची लाडकी यूडीसीटी यूआयसीटी उर्फ आयसीटी याच्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. कारण उद्योजक तयार करणारी एक संस्था असं आमच्या आयसीटीचं वर्णन केलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या भागात जो भाग मी खास करून आजच्या या प्रोग्रामसाठी काही मुद्दे काढलेले आहेत की उद्योजकता म्हणजे काय, उद्योजक तयार करता येतो का आणि मला होता येईल का उद्योजक, या काही प्रश्नांची आपण थोडीशी उत्तरं आपण त्या दुसऱ्या भागात बघणार आहे. आणि नंतर जो मुख्य म्हणजे जवळजवळ 1/2 भाग 20-25 मिनिटं मी आमच्या ज्या यशोगाथा आहेत, माझ्या जवळजवळ 100च्याहून जास्ती मुलांनी माझ्याकडे मास्टर्स पीएचडी केलंय आणि डझनभर त्यातले स्वतः उद्योजक झालेत. म्हणजे मी गमतीने म्हणते की मी गांधारी आहे बरं का, पण माझी मुलं कौरव नाही आहेत, पांडव आहेत, एवढी गुणी आहेत. सो त्यांच्यापैकी काही यशोगाथा मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहे. आणि सायन्स असं आहे की H2+O प्रत्येकाला H2O आहे, ऑक्सिजन प्रत्येकाला ऑक्सिजन आहे. तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातनं हे यशाचं जर गणित मांडलं तर जर ते मला सुटलं तर ते तुला आणि प्रत्येकाला सुटलंच पाहिजे, तरच आपण त्याला सायन्स म्हणू शकतो. आणि म्हणून आनंदाचं विज्ञान असे सुद्धा माझे काही टॉक्स आहेत. माझं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे डॉक्टर स्मिता लेले, कृपया तुम्ही सगळ्यांनी फ्री चॅनेल आहे सबस्क्राईब करून जरूर पहा. आणि माझं ईमेल पण dr.smita.lele@gmail.com. खुशाल लिहा, कारण शिक्षिका असल्यामुळे लोकांना शिकवणं आणि देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी त्याला अगदी सदैव तयार आहे. तर आपण आता सुरू करूया पहिलं प्रेझेंटेशन. तेव्हा नमस्कार पुन्हा एकदा आजच्या या आपल्या वुमन एंटरप्रिन्युअरशिप या विषयावरच्या चर्चासत्रावरती. आणि मी डॉक्टर स्मिता लेले, मी प्राध्यापक आहे आणि डायरेक्टर आहे, पहिली डायरेक्टर आहे आयसीटी मुंबईच्या मराठवाडा जालना कॅम्पसची. अगदी छोटीशी माहिती माझ्या संस्थेविषयी
1933 साली मुंबई विद्यापीठ म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीचं एक डिपार्टमेंट म्हणून युडीसीटीची स्थापना झाली. कारण तेव्हा जी इंडस्ट्री आपल्या देशात उदयाला आली होती, इंग्रजांचा काळ होता तेव्हा टेक्सटाईल, कारण नाहीतर सगळं लंडनहून आणि मॅन्चेस्टरहून कापड इथे यायचा, आणि केमिकल, ह्या दोन उद्योगांना मुंबईमध्ये आणि भारतामध्ये सुरुवात झाली होती. आणि त्यांना ट्रेन पर्सनेल द्यायला कारखानदारांच्या इच्छेने, त्यांच्या पैशाने आमच्या संस्थेचा जन्म झाला. आणि 87 वर्षाच्या सुवर्ण इतिहासामध्ये 500 अधिक फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर, म्हणजे मुकेश अंबानी सुद्धा आमचेच ग्रॅज्युएट आहेत, माझ्या मागे होते काही वर्ष, पण ते सेकंड जनरेशन आहेत, म्हणजे त्यांच्या वडिलांनी सुरू केलं, पण फर्स्ट जनरेशन 500 अधिक उद्योजक, म्हणजे उद्योजक निर्माण करणारा ही संस्था असं याचं वर्णन करायला हरकत नाही. आणि 8% जवळजवळ इंडियाचा GDP, इतकी छोटीशी संस्था, 16 एकरावरती फक्त 100 टीचर्स, महाराष्ट्र इंडियाच्या मॅपमध्ये काय एक टिंबा आलं असतं, पण त्यांनी एवढं आर्थिक ह्याच्यात आणि केमिकल या विषयामध्ये, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये एक आपलं स्थान निर्माण केलंय. आणि सुदैवाने 2 वर्षापूर्वी म्हणजे 2018 महाराष्ट्र सरकारने, त्यावेळेचे जे CM आहेत फडणवीस जी, यांच्या इच्छेने आणि इंडस्ट्रीच्या पुन्हा एकदा इच्छेने आम्हाला जागा मिळाली मोठी. कारण मुंबईत वाढायचं म्हटलं तर जागा नाहीये पुरेशी, इलेक्ट्रिसिटी नाहीये पुरेशी, पाणी नाहीये पुरेसं, तर 203 एकराची जागा आहे. पण जसं पूर्वी आम्ही प्रथम भाड्याने सुरू केलं आणि 33 साली जरी सुरू केलं तरी 43 साली मुंबईतला जो माटुंग्याचा सुंदर कॅम्पस आहे तो 43 साली झाला, तसंच आता आम्ही इथे भाड्याने सुरुवात केलेली आहे. पण सुरुवात केलेली आहे म्हणजे 12वी नंतर इंटिग्रेटेड एमटेकला आता तिसरी ऍडमिशन होईल या वर्षी, कोरोनामुळे थोडासा उशीर झालाय. आणि दुसरं एक आमचा ICTचा कल्चर आहे, जसं एखादा बोगदा दोन्ही बाजूनी खणत खणत जायचा, तसं अंडरग्रॅज्युएट इकडे घेताना इथे PhDची पण मुलं घ्यायची, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या जी एक खूप दरी असते विषयाची, वयाची, ज्ञानाची, ती भरायला हे मधले, त्यांना आम्ही तारा म्हणतो जालनात, TARA म्हणजे टीचिंग असिस्टंट रिसर्च असोसिएट. सो असे हे ताऱ्यासारखे चमकणारे 15 मुलं पहिल्या वर्षी आली आहे, आता तर 25 हून जास्ती PhD तिथे आहेत आणि 150 मास्टर्सची मुलं आहेत. आणि त्यामुळे सगळे मिळून आम्ही एक असं तिथे कुटुंब आहे. तर पुढच्या स्लाइड मध्ये दिसेल की जालनासाठी आमच्या या सेंटरसाठी विजन काय आहे आणि मिशन काय आहे. सगळं मी वाचणार नाहीये, ICT मुंबईच्या वेबसाईटवर तुम्ही जर ऑफ कॅम्पस पाहिलं तर आमचं दर 2 महिन्याला इव्हन एक वृत्तपत्र निघतं, न्यूज लेटर, ज्याला आम्ही मार्गजल म्हणजे मार्ग पण दाखवतोय आणि जालनामध्ये पाण्याचा खूप शॉर्टेज आहे, जल पण निर्माण करणारे आणि जलाला जीवन पण म्हणतात. तर त्याचा विजन मिशन लिहिलंय इथे, फक्त लाल अक्षरात जे एक दिलंय तेवढंच मला तुम्हाला सांगायचंय की एक विजन आहे की आम्हाला मोठी चांगली संस्था व्हायचंय आमच्या मुंबईच्या ICT सारखंच. पण ते करताना मी काय करणार आहे, तर तिसरा मुद्दा बघा, डेव्हलप एंटरप्रिन्युअरशिप अँड प्रोव्हाइड इन्क्युबेशन सेंटर. आणि त्यामुळे ICTच्या DNA मध्येच हे उद्योजकता आहे. कारण आपण जॉब सीकर, म्हणजे मी ग्रॅज्युएट झाले कॅम्पस काय, एक जॉब घेतला संगीत खुर्ची सारखं जाऊन त्या खुर्चीवर मी बसले, त्याच्यापेक्षा मी एक दुसरी संगीत खुर्ची जर आयोजित केली तर मला 10 खुर्च्या मांडता येतील, अजून 11 लोकांना खेळायला घेता येईल. म्हणजे एक जॉब घेण्यापेक्षा जर मी स्वतः उद्योजक झाले तर मी 10 जॉब निर्माण करीन आणि त्याच्यात मी मोठी होणार, माझ्या कुटुंबाची कॉलर ताठ होणार, माझा समाज मोठा होणार, माझा देश मोठा होणार, आणि विज्ञानाचा उपयोग असेल तर पूर्ण जगालाही त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे विन 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 आहे, नुकसान कोणाचंच नाही. जस्ट एक्झाम्पल म्हणून आम्ही मराठवाड्यात ज्या सेंटर्स ऑफ एक्सलन्सची सुरुवात करणार आहे पुढील 3 वर्षात, पहिलं आहे पाणी, वॉटर आणि वेस्ट वॉटर. कारण मराठवाड्यामध्ये पाण्याचं खूपच शॉर्टेज आहे आणि औरंगाबादला भरपूर कारखाने आहेत, त्यामुळे साहजिकच सांडपाणी, एफ्लुएंट हे तिथे तयार होतं, त्यामुळे हा पहिला असेल. दुसरा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आजच्या आपल्या चर्चेशी निगडीत आहे की ऍग्री आणि फूड बायोटेकचं एक स्टेट ऑफ द आर्ट रिसर्च सेंटर. आज जगामध्ये वेगनचं खूप फॅशन आहे. इनफॅक्ट गंमत म्हणजे 20 वर्षापूर्वी माझं पहिलं हे जे मी काम केलं, जे नंतर मी तुमच्याशी शेअर करणार आहे, ते कॉलीफ्लावरच्या पानातनं कॅल्शियम काढायचं आणि थोडंसं प्रोटीन काढायचं. मी फूड डिपार्टमेंटला तेव्हा नवीन होते आणि माझी पहिली डिग्री आहे केमिकल इंजिनिअरिंग, त्यामुळे मला तेवढं पुढची माहिती नव्हती जेवढी मला आज आहे. तर मला थोडेसे लोक हसले, माझे कलिग्स, की ते म्हणाले व्हेजिटेरियन प्रोटीन चांगलं नसतं, नॉनव्हेज प्रोटीनच चांगलं असतं. कारण हे कोणी सांगितलं आपल्याला, नॉनव्हेज खाणाऱ्या देशांनी हे ठरवलं होतं, कारण त्यांना व्हेजिटेबल्स माहिती नव्हत्या. मी एकच प्रश्न विचारला की जंगलामधला एक ताकदवान प्राणी हत्ती आहे,
तो कुठे हो नॉन व्हेज खातो? आणि पाळीव प्राण्यांमधला एक ताकदवान प्राणी घोडा आहे, त्याला सुद्धा आपण चणे म्हणजे व्हेजिटेरियन प्रोटीनच घालतो असं. पण आज मात्र जगामध्ये आता सगळेजण पुन्हा व्हेजिटेरियन प्रोटीनकडे बघायला लागलेत, कारण बऱ्याचदा नॉनव्हेजच्या मध्ये आपल्याला दुसरे पॅथोजिन म्हणजे रोगजंतू येण्याची एक भीती वाटते, आणि म्हणून लॅबमध्ये मीठ तयार करणं, लॅबमध्ये अंडं तयार करणं अशा ऑलरेडी आता कंपन्या अमेरिकेत सुरू सुद्धा झालेल्या आहेत. आणि अंड किंवा मीठ ह्याच्यात अॅनिमल सेल वापरतात म्हणजे प्राणीजन्य, तसं न करता मी एखाद्या पेशीपासनं, वनस्पतीच्या पेशीपासनं मी प्राण्यासारखे जे मांसाचे जे फायदे आहेत ते सगळं मी बनवू शकते का, असं प्रोटीन करू शकते का, तर अशा टाईपचं हे दुसरं रिसर्च सेंटर आहे. आणि तिसरं मटेरियल्स, त्याच्याबद्दल आपण आज नको बोलूया, पण हा पण एक अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे की नॉव्हेल मटेरियल्स मेडिकलमध्ये लागतात, सगळीचकडे लागतात, इवन इलेक्ट्रॉनिकमध्ये लागतात, अफोर्डेबल आणि चांगली आणि ग्रीन म्हणजे पोल्युशन होणार नाही अशी. सो आमची जी माझा जो ग्रुप आहे, माझं नावाचं शॉर्ट फॉर्म स्मिता सतीश लेले म्हणजे SSL. सो आमच्या ग्रुपला आम्ही SSL फॅमिली म्हणतो. काय काय माझी मुलं चक्क आडनाव सुद्धा SSL लावतात गमतीने आपापसात आमच्या जेव्हा चर्चा होतात किंवा लिखाण होतं. तर आमच्या ग्रुपची एक फिलॉसॉफी काय आहे, तर होलिस्टिक शब्द कसा वापरलाय, W म्हणजे होल म्हणजे संपूर्ण वापरायचं, म्हणजे जी काय भाजी फळं मी विकत घेतली आहे माझ्या प्लांटमध्ये प्रोसेस करायला, त्याचा कोणताही भाग टाकायचा नाही. आता कॉलीफ्लावर घ्या, लाल भोपळा घ्या, कोहळा घ्या, दुधी घ्या, मी विकत घेताना वजनावर घेतलं, मग त्याच्या पानाला, बियाला, सालाला, सगळ्याला मी तीच किंमत दिली आहे. मग ते जर मी टाकलं तर साहजिकच माझा प्रॉफिट कमी होणार, प्लस आजूबाजूला कचरा झाला तो उद्या सडायला लागला, तर जे आजूबाजूची लोक आहेत ते म्हणणार कशाला हा कारखाना इथे आला, 4 जॉब मिळाले ठीक आहे, पण किती घाणवास येतो, किती पोल्युशन करतायत, किती काय कुजलेल्या वस्तू फेकतायत बाहेर, असं नाही पाहिजे. जे मी विकत घेतलंय ते होल सगळं 1, 2, 3, 4 प्रत्येक गोष्टीचा वापर झाला पाहिजे, याचं आपण नंतर तिसऱ्या भागात अजून पाहणार आहे. जस्ट तुम्हाला एक आयडिया सांगितली की हे कुलूप आपल्याला जीवनातलं उघडायचंय, तर ही आमची मास्टर की आहे. आता हे आपलं झालं पहिलं आहे, एस्केप कर. आपल्याला दुसरं प्रेझेंटेशन मला बघायचंय. आता दुसरं प्रेझेंटेशन मी दाखवणार आहे, जे खास करून आजच्या प्रोग्रामसाठी मी केलेलं आहे, आणि ज्याच्यामध्ये एंटरप्रिन्युअरशिप म्हणजे उद्योजकता म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते, आणि पुढे ज्या केस स्टडीज मी घेणार आहे, जे मी सगळा काळ फ्रूट व्हेजिटेबलमध्येच काम केलेलं असल्यामुळे सगळ्या या बॅकड्रॉपला मी फ्रूट व्हेजिटेबल आणि त्याच एक यशोगाथा तुमच्याशी मी शेअर करणार आहे. पण साधारण जे एक प्रिन्सिपल असतात कुठच्याही गोष्टी मागची जी एक कारणं असतात ती सारखीच असतात, म्हणजे जे काय मी बोलतेय जे स्मॉल स्केल फूडला असेल अप्लिकेबल ते स्मॉल स्केल दुसऱ्या उद्योगाला सुद्धा त्यातली बरीचशी प्रिन्सिपल तत्व अप्लिकेबल असतात. म्हणजे प्रत्येकाने फ्रूट व्हेजिटेबल केलं तरच माझ्या सांगण्याप्रमाणे यश मिळेल असा त्याचा अर्थ अजिबात नाहीये. आपण एक्झाम्पल जसं शीतावर ना भाताची परीक्षा, एक शीत जर शिजलंय तर सगळा भात शिजलाय, आणि म्हणून मी सगळीकडे फ्रूट व्हेजिटेबल ही बॅकग्राऊंड घेतली आहे. तुम्हाला दिसत असेल काही ब्रँड्स पण मी दाखवलेत, आमचे रजिस्टर पण झालेत आर आहेत ते जस्सीप, जस्टीट, फ्रेश अँड क्विक, तर ते माझे सगळे यशस्वी प्रोजेक्ट्स आहेत. आणि हे जस्ट एक सिम्बॉलिकली दाखवलंय की प्रथम जेव्हा राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीला मी माझा प्रोजेक्ट टाकला, इनफॅक्ट आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे सुरू झालं कमिशन तेव्हा पहिला 1.5 कोटीचा प्रोजेक्ट मला सँक्शन झाला जवळजवळ 12 वर्षापूर्वी, आणि ती एक सक्सेस स्टोरी आहे. त्याला आम्ही फाइका फंडा म्हणतो, की रोज 5 भाज्या खा ना, कंटाळा येतो का, भाज्या खायचा, भाज्या प्या, नाही तर त्याचे वेगळ्या वेगळ्या प्रकारात. सो ते जस्टी ब्रँड आहे, आणि अशी इतर पण काय काय बरेचशा गोष्टी आहेत. आणि दुसरं आमचं जे ट्रिक त्याच्यात म्हटलं होलिस्टिक, की व्हॅल्यू ॲडिशन टू वेस्ट, म्हणजे आपल्याला यश कसं मिळवायचं, जो डिफिकल्टी आहे त्याला आपण चॅलेंज म्हणायचं, जे वेस्ट आहे त्याला वेल्थ करायचं. हे एक हा एक दृष्टिकोन माझ्या जीवनात मी ठेवला आहे, माझ्या मुलांना शिकवलाय, त्याचा आम्हाला खूप उपयोग झालाय. आणि एस्पेशली आता करोनाच्या काळात आपल्याला माहितीये की आपण ज्याला वाईट म्हणून टाकायला जातो ते डाळिंबाचं साल असेल, लिंबाचं साल असेल, संत्र्याचं साल असेल, नाही तर त्याची बी असेल, त्याच्यात कितीतरी व्हॅल्युएबल बायोमॉलिक्युल्स आहेत. काय काय गोष्टीमुळे पोट स्वच्छ राहतं, काय काय गोष्टीमुळे त्वचा चांगली होते, काय काय गोष्टीमुळे प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे मूळ राहिली गोष्ट बाजूलाच त्या दुसऱ्यालाच जास्ती व्हॅल्यू आहे. आणि गंमत म्हणजे जेव्हा लायकोपिन असं एक जे रंगीत द्रव्य आहे टोमॅटोतलं ते जेव्हा नवीन आलं होतं 20-21 वर्षापूर्वी,
तेव्हा माझ्या एका भाषणात मी असं गमतीने म्हटलं होतं की एक दिवस असं येईल की माणूस टोमॅटो प्रोसेस करतोय आणि टोमॅटोची प्युरी कोणाला तरी विकतोय स्वस्तात की अरे बाबा ह्याचं तू ना सॉस कर आणि विक आणि तो सालं घेऊन लायकोपिन काढून एक्सपोर्ट करतोय. आणि खरोखरीच नंतर अशी एक फॅक्टरी निघाली पण होती नव्या मुंबईत. तेव्हा बायोमॉलिक्युल्स आणि या वेस्टला अतिशय महत्व आहे. आणि न्यूट्रास्युटिकल म्हणजे जसं फार्मास्युटिकल म्हणजे औषध आहे तर न्यूट्रास्युटिकल म्हणजे खाणं हेच तुम्ही औषधासारखं वापरा. सो त्याला सुद्धा आणि आपल्या पारंपरिक शहाणपणात आयुर्वेदामध्ये आणि इतर सुद्धा जी अल्टरनेट मेडिसिन इतर देशात येत तिथे सुद्धा अशा जडीबुटी आणि वेगळे वेगळे फळा फुलांचे बाग ह्याला खूप महत्व दिलंय. आणि ते आता परत आधुनिक विज्ञानाप्रमाणे करून आपण त्यातनं प्रोडक्ट करून व्यवसाय केला पाहिजे. सो आता बघूया उद्योजकता म्हणजे काय. एंटरप्रिन्युअरशिप लांबलचक मोठा शब्द आहे इंग्रजीत. तर एक इथे हे एक मॅनेजमेंट मधलं टेबल आहे. एस्टॅब्लिश्ड आहे की एखाद्या कामगारांनी समजा एक तास काम केलं तर तो किती किती त्याची व्हॅल्यू राहील कंपनीला, समजा 3, तर एखाद्या मिडल मॅनेजमेंटच्या एक तासाची काय किंमत राहील तर 12, आणि जरासा सिनियर मॅनेजर आहे मे बी माझ्यासारखा तर 100 किंवा 127. आय टी इंडस्ट्रीत क्विक मनी आहे म्हणजे झट मागणी पडद्यासारखं. मी आता या बाकीच्या इंडस्ट्रीबद्दल बोलतेय. कारण एक सिस्टीम टाईम असतो जे 2 महिन्यात चढतं ना ते 2 वर्षात लोकांच्या मनातनं उतरून पण जातं. त्यामुळे आय टीत ज्यांना खूप पैसे करता येतील जरूर करा. पण जे क्लासिकल उद्योग आहेत मग ते फूड असेल किंवा मेकॅनिकल असेल किंवा इतर काही असेल तिथे चढण्याचा त्या डोंगरावर चढायचा वेळ जास्ती आहे. 3 वर्ष आहेत, 5 वर्ष आहेत, पण पुढे 15-20-25 वर्ष तो डोंगरावरनं पडणार नाहीये. आणि त्यामुळे हे क्लासिकल आहे की आय टी ला 1000 रुपये मिळतील पण जन्मभर मिळतील का माहित नाही. कारण नंतर तुझा प्रोग्रामच कोणी वापरला नाही तर उपयोग काय त्याचा. तुला सतत बदलत राहायला पाहिजे. एका जन्मात 10-20 जन्म जगणार असतील तर मिळतील 1000 रुपये, नाही तर 5 वर्ष मिळतील आणि नंतर तुझं व्हॅल्यू 0 आहे. ते इथे घातलेलं नाहीये. पण एंटरप्रिन्युअर बघा सगळ्यात शेवटचा त्याची व्हॅल्यू काय आहे. स्काय इज द लिमिट. एका तासात तो 1 लाखाची पण व्हॅल्यू घालू शकतो. एखादी वेगळी नवीन आयडिया, इट कॅन चेंज, अन आयडिया कॅन चेंज द लाईफ. आता एक आपण काही डेफिनेशन बघूया. क्यू म्हणजे क्वेश्चनचा, त्यातल्या काय काय मीच स्वतः केल्या आहेत बरं का. कारण आयसीटीचं एक असंही वैशिष्ट्य आहे की काय मैं जहां खड़ी रहे की लाइन क्या उसके आजूबाजू में स्फीयर तयार होता है, सभी जगह लाइन तयार होती है. त्यामुळे आम्ही कॉपी नाही करत, आम्ही नवीन आयडियाज देतो. सो पी क्यू म्हणजे फिजिकल कोशंट, असं कोणी म्हणत नाही पण म्हणायला लागा आजपासून. ई क्यू माहितीये सगळ्यांना, इमोशनल वगैरे मेंटल. आय क्यू पण सगळ्यांना माहितीये, इंटेलिजंट कोशंट. इनफॅक्ट 80 साली टोयोटो स्टोरी मध्ये असं होतं की आय क्यू जास्ती असला की तुम्ही हुशार आणि कंपनी वरती येईल. आणि त्यांना लक्षात आलं की नाही आली कंपनी वरती, तेव्हा कुठे ई क्यू कळला की नुसता बुद्ध्यांक घेऊन काय चाटायचं आहे, त्याचं पटलं पाहिजे ना लोकांशी, आणि मग हे ई क्यू ला महत्व आला. तर मी आणखीन एक आय क्यू केला, इन आय एन एन क्यू, आताच बनवलाय, जन्म आताच झाला त्याचा. इनोव्हेशन कोशंट. तुम्ही माशेलकर सरांचं भाषण ऐकलं असेल, ते आमचे चॅन्सलर आहेत, नेहमी म्हणतात ते इनोव्हेशन, डुईंग द सेम थिंग डिफरंटली, म्हणजे काहीतरी वेगळी आयडिया काढा. त्या वेगळ्या आयडियाला क्रिएटिव्ह माइंड लागतं, म्हणजे राईट ब्रेन लागतो. आय क्यू ला लेफ्ट ब्रेन म्हणजे मॅथमॅटिकल माइंड लागतं. दोन्हीला आपले आपले एक जागा आहे, दोन्ही आवश्यक आहेत आणि दोन्हीतनं पैसा मिळवता येतो. एक एसक्यू म्हणून पण शब्द आहे, स्पिरिच्युअल कोशन, म्हणजे ज्याला एक बेसिक पर्सनॅलिटी, आपल्याला इथिकल स्टँडर्ड्स हवी आहेत. शॉर्ट टर्म मध्ये आजकाल आता दिवस गेले की फसवून तुम्ही रोज त्याच्यावरती जगाल आयुष्यभर, अशक्य आहे. आता एवढी ट्रान्सपरन्सी आहे आणि विशेषतः फूड किंवा ड्रग्स किंवा कॉस्मॉटिक्स अशा ठिकाणी, म्हणजे जे आपण शरीरावर लावतो किंवा खातो, तिथे जर तुम्हाला मोरॅलिटी नसेल, लोकांचे जीव जाऊ शकतात, कोणाला काही रोग होऊ शकतात, तर आपण असं करूच शकत नाही पैसा मिळवण्यासाठी. इट इज रॉंग. आणि त्यामुळे आपला स्पिरिच्युअल कोशंटही आपल्याला तसा चांगला ठेवला पाहिजे. आणि सगळं हे A to Z अक्षरं घेण्यापेक्षा आपण एकच कोशंट बघूया. एच क्यू म्हणजे काय, हॅपीनेस कोशंट. म्हणजे शेवटी सगळं मिळून जर आपण हॅपी झालो, आपण हॅपी झालो तर आपल्या आजूबाजूलाही लोक हॅपी होतील. आणि हॅपी होण्यासाठी गरीब राहिलं पाहिजे वगैरे असं काही नाही, ते हिंदी मूवीच्या आयडिया सोडून द्या बरं का. सो 3 सक्सेसचे मंत्र आज मला सुचलेत जे मी लिहिलेत आज, 3M. एक म्हणजे मेकिंग द प्रोडक्ट, प्रोडक्शन सोपं आहे. मार्केटिंग डिफिकल्ट. मार्केटिंग इज नॉट सेम ॲज सेलिंग. सो मार्केटिंग म्हणजे लोकांना ते कळलं पाहिजे, हे मला घ्यावंसं वाटलं पाहिजे. सेलिंग इज डिफरंट. तो माणूस जाऊनच म्हणतो की अमुक अमुक द्या बाबा मला, ब्रँडचं चॉकलेट द्या किंवा हे, दॅट इज सेलिंग. सो तुमचं नवीन काय असेल इनोव्हेशन तर मेकिंग इज इझी बट मार्केटिंग. आणि तिसरा विटॅमिन M, सगळ्यात महत्वाचं विटॅमिन, मेकिंग मनी.
आता जर तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर तुमच्या डोक्यातल्या ह्या कल्पना काढून टाका की पैसा वाईट आणि पैसेवाले वाईट. वाईट असण्याचा आणि पैशाचा काही संबंध नाही. वाईट माणूस गरीबही असू शकतो, श्रीमंत असू शकतो, लहान असू शकतो, मोठा असू शकतो, आणि चांगला माणूसही सगळा असू शकतो. सो पहिलं वाक्य आहे बिझनेसचं की बिझनेस इज रन टू मेक प्रॉफिट्स, बिझनेस इज नॉट चॅरिटी. पण इथिकली म्हणजे योग्य प्रकारे आणि फेअर बिझनेस केला पाहिजे. आणि फायनान्स एक तुम्हाला जर तुम्ही बरेचसे विज्ञानाचे जर असाल विद्यार्थी तर एक लक्षात घ्या की अकाउंट्स आणि फायनान्स याच्यात खूप फरक आहे. अकाउंट म्हणजे हिशोब, माझे 100 रुपये किती आले, कुठे गेले आणि किती शिल्लक राहिले, साधं अरिथमेटिक आहे. फायनान्स वेगळं आहे, म्हणजे कॅश फ्लो ज्याला म्हणतात. कधी कधी तुमच्याकडे 50,000 माल पडलाय, 5 लाखाचं इक्विपमेंट आहे, पण कोणाला तरी द्यायला 500 रुपये तुमच्या खिशात किंवा अकाउंट मध्ये नाहीये, म्हणजे तुम्ही गरीब आहात का? नाही. कॅश फ्लो, नळाला पाणी नाहीये, टाकी भरलीये पण न चोक आहे. आणि त्यामुळे फायनान्सचा अभ्यास थोडाफार तरी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे उद्योजकांनी जर तुम्हाला ती बॅकग्राऊंड नसेल तर. आणि दुसरं एक महत्वाचं वाक्य सायकॉलॉजीचं, म्हणजे ह्युमन रिसोर्स. जसं रिसोर्स मध्ये एक फायनान्शियल रिसोर्स आहे, ह्युमन रिसोर्स. तर पहिलं वाक्य सायकॉलॉजीचं आहे. अगेन सायन्समध्ये ही सायकॉलॉजी शिकवली जात नाही, मी पण माझी मी नंतर शिकली अनुभवाने. ह्युमन बिईंग्स आर इलॉजिकल. सो H2+O इज H2O इज सायन्स, पण फॉर ह्युमन बिईंग्स H2+O कॅन बी एनिथिंग, नथिंग, H2O, H2O² काही पण. तेव्हा तुमच्या बरोबरचे जे काम करणारे लोक आहेत, तुमचे जे कस्टमर आहेत, ते सगळे, इव्हन जे तुमच्याकडे येणारे इन्स्पेक्टर आहेत, ते सगळे ह्युमन बिईंग्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला त्यांना योग्य प्रकारे हँडल करता आलं पाहिजे. मग इसेन्शियल पर्सनल ट्रेट्स काय असले पाहिजेत उद्योजकात? तर सगळ्यात महत्वाचं अबिलिटी टू टेक रिस्क. म्हणजे ज्याला असं वाटतं की नको रे बाबा जबाबदारी, त्यांनी कृपया उद्योजक होऊ नये. नसेल, प्रत्येकाने काही उद्योजक झालं पाहिजे असं काही नाही, पण आपण चुकीच्या कुलपाला उघडायचा खटपट केली, आपण त्याची किल्ली नसू आणि जबरदस्ती केली तर कुलूप तर उघडणारच नाही, पण किल्ली मात्र वाकेल. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला रिस्क घ्यायला जमणार नाही तर हरकत नाही, तुम्ही नोकरी करा कोणाकडे तरी, काहीही त्याच्यात वाईट आहे अशातला भाग नाही, पण तुम्हाला रिस्क घ्यायची पहिली क्षमता असली पाहिजे. म्हणजे जो ग्रीन सिग्नल झाला तरी जो पहिला क्रॉस करत नाही, बघतो काय माहिती एखाद्याचं ब्रेक फेल झाले आणि तो येऊन मला आपटला तेव्हा 2-3 माणसं गेल्यावर मी जाणार, हरकत नाही. फक्त उद्योजक बघू नका, बनू नका, जमणार नाही. दुसरी गोष्ट आहे लीडरशिप, म्हणजे डिसिजन मेकिंग कपॅसिटी. होक नाही, होक नाही, होक नाही, तर बऱ्याचदा ती ट्रेन पहिल्या मध्ये सुटून जाते. तर ती एक हवी आहे. तिसरं म्हणजे आहे टीम वर्कर, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही लीडर राहू शकत नाही. हल्ली सर्क्युलर लीडरशिप लागते. गॉन आर द डेज की सगळेजण म्हणणार हो तुम्ही मालक सलाम तुम्हाला सांगाल ते करू. नाही, तुम्हाला प्रश्न विचारणार तुमच्या हाताखालचे ट्रेनी सुद्धा, आणि तुम्ही त्यांच्या टीम मधले एक आहात. तुम्ही एक आणि ते सगळे मिळून 11 बनता, 2 नाही बनत, हे लक्षात ठेवा. आता लीडरशिपचे पण 2-3 उदाहरणं मॅनेजमेंटच्या ह्याच्यात नेहमी दिलेली असतात. त्यातलं मी जस्ट एक क्विकली तुम्हाला सांगणार आहे. एक उदाहरण अंड्यासारखं आहे, एक उदाहरण टोमॅटो सारखं आहे, आणि एक उदाहरण साखरेसारखं आहे. लीडर कसा असतो? सो आजूबाजूच्या परिस्थितीला आपण समजूया की हे आहे पाण्याचं भांडं आणि चालली मारामारी सुरू झाली, म्हणजे काय पाणी उकळत आहे. मग अंड्याचं काय झालं? बॉइल्ड आहे, खेळ अजून कडक कडक कडक. आणि टोमॅटो सारख्या लीडरने काय झालं? गळून गेलं. आणि साखरेसारखा लीडर त्याच स्वतः त्यांनी बाजूला ठेवलंय, पण सगळ्या पाण्याला गोडवा आलाय. त्यामुळे बऱ्याचशा पुस्तकात सांगतात की बेस्ट लीडर साखरेसारखा आहे, पण माझं हे मत नाहीये. माझं हे मत आहे बेस्ट लीडर 3-in-1 आहे. जसं ब्रह्मा विष्णू महेश तसं आहे ते. म्हणजे रोज उठून त्यांनी साखरेसारखं वागावं, पण साखरेसारखं वागून नेहमी धंदा चालणार नाही. आवश्यक आहे तिथे एक झालंच पाहिजे, काय आतोडा पण व्हायला लागलं तरी व्हायला पाहिजे, आवश्यक असेल तेव्हाच. आणि काही वेळा आपलंही सोडून द्यावं, दुसऱ्यांचंही ऐकावं, त्यांनाही बरं वाटतं. काय होईल, 2% नुकसान होईल, फारच चुका नाही येत ना. मग नेक्स्ट टाइम त्यांना लक्षात येईल की अरे बाबा आपण सांगितलं, आपल्या साहेबांनी ऐकलं, पण ऍक्च्युली त्याचं म्हणणंच बरोबर होतं. तर अशा प्रकारे तुम्ही जोडून घ्याल. त्यामुळे एका खांबावर कधी पण तंबू राहत नाही. 4 आयडियल आहेत, पण 3 तरी पाहिजेतच. त्यामुळे तुमच्या बरोबर अजून 2 लोक, म्हणजे फायनान्स आणि मार्केटिंगची हवी. जर तुम्ही स्वतः सायन्सचे असाल, जसे माझे स्टुडंट जे एंटरप्रिन्युअर झाले ते सगळे सायन्सचे आहेत, तर त्यांना अजून 2, म्हणजे 3 तरी कमीत कमी स्टेबल स्ट्रक्चर आणि वाढण्यासाठी हवं. आणखीन काय महत्वाचं आहे? अर्थातच प्लॅनिंग आणि मल्टीटास्किंग. पण हे बऱ्याच जणांना जमू शकतं आणि वुमनना नक्कीच जमतं, ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. हा एक महत्वाचा प्रश्न आहे
की उद्योजक बनवता येतात का उद्योजक जन्मालाच येतात हो? तर अभ्यास असा दाखवतो की स्टॅटिस्टिक्स प्रमाणे की काही उद्योजक असतात, उपजत काही लीडर असतात, उपजत काही भाषण चांगले करणारे, उपजत काही चित्र चांगली काढणारे, उपजत काही गणित येणारे, तसे उपजतही काही उद्योजक असतात, नक्कीच असतात. पण काही जण नसले तरी त्यांना आपण बनवू शकतो शिकून ट्रेनिंगने. आणि त्यामुळे जिनेटिक म्हणजे मे बी किंवा जसं सेकंड जनरेशन की लहानपणापासून तो बघतोय आई वडील स्वतःचा उद्योग आहे, फोनवर काय बोलतात, आलेले प्रॉब्लेम कसे हँडल करतात, तो आपोआप शिकत जातो आणि तो हेच स्वप्न बघतो तो किंवा ती की मी स्वतःच करणार किंवा मे बी आई वडिलांच्याच उद्योगामध्ये जॉईन होणार. दोन्ही प्रकार आहेत. सो त्या ठिकाणी त्याला तो जिनेटिक मेकअपचा फायदा मिळाला. दुसरं आहे सायकोलॉजिकल, म्हणजे एक तर कॉन्फिडन्स असणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे जो स्वतःच घाबरतोय तो लीडर काय होणार. आणि त्यामुळे ज्याच्यात कॉन्फिडन्स आहे, ज्याला सेल्फ रेग्युलेशन म्हणजे शिस्त असली पाहिजे, कारण तुला जर कस्टमरनी काही ऑर्डर दिली आहे आणि तू जर ती वेळेवर तुझ्या वैयक्तिक कारणासाठी पुरी नाही केलीस तर मग तुझा कस्टमर म्हणणार हे तुझा प्रॉब्लेम आहे ना, तुझ्या घरच्या अडचणी आहे, त्याच्याशी मला काही देणार नाही आहे, मी तुला ऑर्डर दिली आहे तू अमुक अमुक आठवड्याने देणार सांगितलं ते तू केलंच पाहिजेस. त्यामुळे स्वतःला असलेली शिस्त महत्वाची आहे. स्वतःला आपण असेस पण केलं पाहिजे थर्ड पार्टी सारखं, जसे एखादे ऑडिटर येतात तेव्हा मी नेहमीच बरोबर असतं असं नाही, आपल्याही चुका होऊ शकतात. पण काय केलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह म्हणजे मेक न्यू मिस्टेक्स, डोंट रिपीट युअर मिस्टेक. आणि त्या तुमच्या न्यू मिस्टेक सुद्धा तुम्ही तुमच्या सिनियरच्या कडनं शिका ना. एखादा 2 वर्ष आधी सुरू झालेला उद्योग आहे, तुम्ही तसंच काहीतरी करताय, तर त्याच्या चुकांपासून शिका, पुढच्या स्टेज मागचं सांगणं, नवीन ठिकाणी ठेचाळा. आपण जिथे खड्डा आहे कळलंय तिथे नका परत रि इन्व्हेंट करू, अरे हो का मला सुद्धा ठेच लागली आणि पायाला लागलं. आणि त्यामुळे मिस्टेक्स मिनिमाइज करा, शून्य तर होऊ शकत नाही. तर हे सगळे आपल्यामध्ये सायकोलॉजिकल ट्रेट आहेत का. आणि तिसरा तितकाच महत्वाचा भाग म्हणजे वातावरण. आता मराठीच भाषेचं तुम्हाला सांगते की दुर्दैवाने महाराष्ट्रीयन माणसं ही फारशी उद्योजक नाहीयेत, सिक्युअर जॉब बघतात. कदाचित मराठी भाषेतलाही हा दोष असेल, म्हणजे आपण बघतो की गुजराती म्हणा किंवा इतर काही स्टेट्स आहेत की जिथे एक रक्तामध्येच त्यांच्या उद्योजक आहे, किंवा ते विचारच करतात की मी तर नोकरी करणारच नाहीये, काहीतरी व्यवसाय करणार. तर मराठी भाषेतलं एक वाक्य सांगते की छोट्या मुलांनी काहीतरी पाटजड केलं, काय केलं, सांडलं, तोडलं, तर टिपिकली काय म्हणत, काय उद्योग करून ठेवलाय. आणि एखादा 20-22 वर्षाचा मुलगा ग्रॅज्युएट झालाय, खूप काय हुशार नाहीये, पण त्याला नाही नोकरी करायची, तो जाऊन आईला म्हणतो की आई मला काहीतरी व्यवसाय करायचा. तर तिचा एकदम टिपिकल एक असं वाक्य असतं, कसले धंदे सुचले आहेत, म्हणजे बघा उद्योग आणि धंदा म्हणजे काहीतरी वाईट. आणि त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाका, एन्व्हायरमेंट पण असं मिळालं पाहिजे, आई वडिलांनी सपोर्ट दिला पाहिजे, पैसे नाही दिले तरी चालतील पण त्यांनी इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे. 5 वर्ष लागतील रोज उठून तुझा बघ, दुसऱ्याला नोकरी मिळाली, 2 इन्क्रीमेंट मिळाली, अरे पण तू त्यांना ते टेबल दाखव की 5व्या वर्षी मला 50 पट मिळणार आहे किंवा 500 पट मिळणार आहे, त्याच्यासाठी मला हे थांबायला लागणार आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंट, परिस्थिती, राईट अपॉर्च्युनिटी, ज्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात ना, तसं त्या अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स हे तुमच्या हातात नाही आहे, तुमच्या जीन्समध्ये नाही आहे, पण तुमच्या त्या परिस्थितीमुळे, जसं आता पोस्ट कोविड सगळी लस काढणं किंवा प्रतिकार शक्तीवाली औषधं आणि अन्न शोधणं ही अपॉर्च्युनिटी निर्माण झाली आहे, तुम्ही मी नाही केलेली पण परिस्थितीमुळे, सो त्याचा योग्य फायदा तुम्ही घेतला पाहिजे. पण पॉलिसीज कधी कधी योग्य नसतात, कंडिसिव्ह नसतात, तर त्याचं उद्योजकांना नुकसान होऊ शकतं, जे आपण एकटा माणूस म्हणून बदलू शकत नाही. सो आता जो वुमन शब्द आहे म्हणून तिकडे जरा मी बघणार आहे की मेन आणि वुमन मध्ये क्लासिकली काय फरक असतो. तो जो PQ आहे फिजिकल आहे, पण 100-200 वर्षापूर्वी जेव्हा मोठा हॉल हाताने करायचा सिव्हिल इंजिनियर किंवा पुढे मेकॅनिकल इंजिनियर, मुली नाही होणार. माझ्या काळात मी लाईक फर्स्ट जनरेशन केमिकल इंजिनियर होते 77 साली वगैरे मोरऑरलेस. पण आता सगळं कॉम्प्युटरवर आहे, काय फरक पडतोय. त्यामुळे फिजिकल फरक जरी असला स्ट्रेंथ मध्ये तरी तुमच्या कामात त्याचा काहीही फरक पडत नाही. दुसऱ्या भागाला EQ. EQ म्हणजे सायकोलॉजी मेन आणि वुमनची वेगळी असते, नो डाऊट अबाउट इट, पण वेगळी याचा अर्थ वीक असा नव्हे. सो टिपिकली मॅन हा मस्क्युलाईन, प्रोटेक्टर, ब्रेड अर्नर, हे काही 1000 वर्षापूर्वीची कल्पना आहे. वुमन फेमिनाईन, इमोशनल, डोसाईल, मदरली, येस सम ऑफ द थिंग्स आर स्टील ट्रू आणि दॅट इज गुड अबाउट इट. पण IQ आणि SQ मध्ये स्त्री आणि पुरुष अशा जेंडर बायस आहे का, अजिबातच नाहीये. तुम्ही पुस्तक बघाल की मुलींनी, तरुण मुलींनी काय खावं, होणाऱ्या मातांनी काय खावं, वयोवृद्धांनी काय खावं,
अमुक तमुक किंवा सायकोलॉजीची पुस्तकं बघाल, बॉसनिक बॉस कसा वागतो, अमुक कसा वागतो, बायका कशा वागतात, मेन आर फ्रॉम मार्स, वुमेन आर फ्रॉम व्हीनस, ब्ला ब्ला ब्ला. पण असं कधीतरी पुस्तक पाहिलंय का की बालाची बुद्धी कशी असते, स्त्रीची बुद्धी कशी असते, तिचा बुद्ध्यांक, असं कधी नसतं. कारण बुद्धी आणि वरच्या लेवलला एकदा गेल्यावरती तिथे जेंडरचा परिणाम काही होत नाही. आता टिपिकल वुमन सायकोलॉजी कशी असते, त्या सेन्सिटिव्ह असतात, ब्रुडिंग असते, त्या प्रत्येकाची काळजी घेतात आणि बऱ्याचदा त्यांना एक आदर्शवाद असतो. माझ्यावरती हे सगळं इन्फेक्शन झालेलं आहे बरं का, पण मला काही प्रॉब्लेम नाही आला म्हणून ठीक आहे. परफेक्ट वाईफ व्हायचंय, परफेक्ट मदर व्हायचंय, परफेक्ट मुलगी व्हायचंय, परफेक्ट सून व्हायचंय, आणि मग स्वतःचा उद्योजक सुरू केलं की परफेक्ट उद्योजिका आपण व्हायचंय. नंतर नेव्हर से नो हा एक त्यांच्यातला दुसरा दोष असतो की नाही म्हणत नाहीत. त्यांच्या झेपण्याहून जास्ती जरी त्यांच्या डोक्यावर ओझं आलं तरी बिचाऱ्या त्या करतात, आणि त्या करण्याचं एक प्रचंड आवड असते, सॅक्रिफाईस की या बैल मुझे मार. आत्ताच्या मुलींच्या थोडी कमी झाली आहे पण तरी पण आहेच ती थोडीशी. हे थोडेसे ड्रॉबॅक्स आहेत इमोशनल, यू कंट्रोल दॅट. पण त्याचे फायदे किती आहेत, उपजतच आपल्या इथली मुलगी मल्टीटास्किंग असते. मे बी तिच्या आईनी तिला तसं ट्रेनिंग दिलंय, आजीनी दिलंय म्हणून असेल, पण मल्टीटास्किंग तिच्यात असतं. मॅनेजेरियल अबॅलिटीज सगळ्या असतात. तुम्ही कितीतरी जाहिराती बघाल की ती घरची बाई जी होम मेकर आहे ती सासूचं काहीतरी करते, सासऱ्याचं करते, नवऱ्याचं करते, मुलाला डबा देते. सो संदेश काय दिला गेलेला आहे की ॲटलीस्ट टिपिकल इंडियन वुमन, अँड इट्स ट्रू फॉर ऑल वुमेन फॉर दॅट मॅटर, दे आर मॅनेजिंग मेनी थिंग्स सायमल्टेनियसली बिकॉज दे आर मेनली responsible for well-being of the family with respect to food and health. आणि शिवाय त्या हल्ली नोकरी करतात, म्हणजे ब्रेड बटर पण कमावतात. वाढलं ना काम त्यांचं, पूर्वी डिव्हिजन ऑफ लेबर होतं. सो असो, तर त्यामुळे तुम्ही हे करताना इतकं पण सबमिसिव्ह होऊ नका, इतकं पण अग्रेसिव्ह होऊ नका की आपल्या हेल्थ आणि ह्याच्यावर त्याचा परिणाम होईल. तेव्हा माझ्या दृष्टीने मॅन वुमन हा जेंडर बायस ऑलमोस्ट गेलेला आहे, तो तुम्ही डोक्यातनं काढून टाका. आता हे खरा प्रॉब्लेम आहे ह्युमन वर्सेस मशीन. कळणार नाही की तिथे स्त्री पुरुष सोडा माणूस आहे का मशीन आहे. स्टार ट्रेकच्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आमच्या यंग एज मध्ये बघायचं ते आता खरे व्हायची वेळ आलेली आहे. हा एक इंटरेस्टिंग ग्राफ आहे ज्याच्यात इक्यू आय क्यू दाखवलेला आहे. तर टिपिकली हा जो इथला भाग आहे ना आपला, हा इथे आपल्याला एंटरप्रिनर लागतो. म्हणजे आय क्यू रिझनेबली गुड पाहिजे पण इक्यू पण पाहिजे. आणि मग अशी एक प्रश्न विचारला होता की कॅन एंटरप्रिन्युअर्स बी मेड. सो अशी कल्पना करा की तुम्ही इथे कुठेतरी आहात, अगदी काही लो आय क्यू नाही आहे पण ॲव्हरेज आय क्यू आहे. सो यू आर हियर आणि टिपिकली इक्यू तुमचा कमी आहे. तर माझ्यासारखे शिक्षक आणि चांगलं ट्रेनिंग तुम्हाला खेचत 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 इकडे नेतात आणि इथे आलात की तुम्ही आता एंटरप्रिन्युअर होऊ शकता. म्हणजे दोन्हीही चांगलं असणं आवश्यक आहे. म्हणजे या डायगोनलवरती मूव व्हायचं आहे तुम्ही जसजसं हे होत आता. सो हीच गोष्ट पुन्हा एक्सवाय ऍक्सिस सारखी दाखवली आहे. विन विन म्हणून ते ग्रीन दाखवले आणि लूज लूज म्हणून खाली दाखवलंय. तर वुमनसाठी लावायचं असेल तर आपण जे बॅलन्स करतो की टिपिकली फॅमिलीची पण जबाबदारी तिच्यावर आहे, मग ती किरण मुजुमदार शॉ असून दे किंवा लीला पुनावाला असून दे अल्फा लावलची, कुठेतरी त्या बाईनीच स्वतःला ठरवले की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर द ओव्हरऑल थिंग्स ऑफ द फॅमिली ऑल्सो. आणि त्यामुळे आपल्याला जर दोनचा बॅलन्स करायचा आहे, फॅमिली आणि करिअर, मग ते उद्योजक असेल काही असेल, तर आपल्याला विन विन म्हणजे दोन्हीकडे आपल्याला जिंकलं पाहिजे. नाहीतर एक मिळवताना दुसरीकडे खड्ड्यात गेलो म्हणजे आयदर लूज विन किंवा विन लूज. म्हणजे आयदर एक आपलं प्रोफेशनल किंवा बाहेरचं लाईफ आपण नाही यशस्वी केलो किंवा आपलं घरातलं, तर ह्या दोन्ही पैकी कुठचाही क्वाड्रंट एकदा एक्स मायनस आणि एकदा वाय मायनस आपल्याला ऍक्सेप्टेबल नाही आहे. आणि लूज लूज तर नाहीच आहे, म्हणजे घरात पण वाट लागली आणि बाहेर पण, असं तर कोणाचंच होऊ नये. पण आपल्याला सगळ्यांना या विन विन मध्येच जायचंय. म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली चालणार नाही. पुंगी वाजली नाही तर गाजराचा हलवा करून विकता आला पाहिजे. उद्योजक व्हायचंय ना, उद्योगच केला पाहिजे. सो सक्सेसचे तीन पीचे मंत्र आपण काय म्हणू शकतो, तुम्ही टेकटॉक बघू शकता. हल्ली एक ग्रिट म्हणून शब्द फार पॉप्युलर झालाय ज्याच्यात पॅशन आणि परसिव्हिअरन्स असं दोन्हीचं कॉम्बिनेशन केले, पण मला त्याच्यात तीन पी घालायला आवडतील. पॅशन, परसिव्हिअरन्स अँड परफेक्शन. म्हणजे तुम्ही जर आदर्शवाद केला तर तुमचा तो एसक्यू पण इंटॅक्ट राहतो. आणि तुम्ही जेंडर बायस काढून टाका पण बॅलन्स करायला शिका, म्हणजे कोणीच तुम्हाला थांबवू शकणार नाही. आता आपल्या केस स्टडीजच्या दृष्टीने हा मी एक थोडासा ही एक स्लाइड केली आहे पुढच्या तिसऱ्या भागाकडे जायला, की सस्टेनेबल म्हणजे टिकलं पाहिजे. नाहीतर आरंभ शून्य, आज सुरू केलं आणि उद्या खड्ड्यात गेला आणि तीन दिवसांनी बंद केलं, म्हणजे तीन वर्षांनी, असं नाही पाहिजे आपल्याला. सो इनोव्हेशन हे एक टूल आपल्याला वापरलं पाहिजे, लोकल एम्प्लॉयमेंट जनरेशन केली पाहिजे,
लोकल युथना एंटरप्रिन्युअरशिपला ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि बायबॅक म्हणजे फार्मर्स बरोबर केलं पाहिजे. आम्ही सगळं सातारा आणि याच्यात केलेलं आहे आणि मे बी आमचं आता फूड कोविडला सुद्धा जात आहे आणि सस्टेनेबल म्हणजे होलिस्टिक केल्यामुळे ते सस्टेनेबल झालं पाहिजे. सो या सेकंड पार्टची शेवटची आहे स्लाइड, पण माझा थर्ड पार्ट जो केस स्टडीज आहे सक्सेस स्टोरीचा तो अजून बाकी आहे. सो सीड्स ऑफ सक्सेसची ही एक आहे नेटवरनच घेतलेली कविता आहे, माझ्या स्टुडंटनीच काढून दिली आहे की बाबा तुम्ही आज एक छान बी घाला आणि सिन्सिअरली असं असं करा म्हणजे मस्त झाड येईल. पण मला फक्त झाड नाही पुरणार आहे, एका दगडात चार पक्षी हवेत, त्यामुळे त्या झाडाची मी फळं काढणार आहे, फुलं काढणार आहे, अजून काय काय काढणार आहे, मारणार नाही या झाडाला, प्रोसेस पण करणार आहे आणि व्हॅल्यू ॲडिशन करणार आहे. म्हणजे मला नुसतंच सक्सेस नको आहे, आय वॉन्ट समथिंग मोर दॅन सक्सेस. ओके, सो विथ दिस आपण आपलं दुसरं प्रेझेंटेशन संपवलेलं आहे आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर सायमल्टेनियसली तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकलेच असतील, टाकले नसतील तर प्लीज टाका, कारण ऑर्गनायझर्स त्याच्याकडे सायमल्टेनियसली बघताय. आणि शेवटी एक 10-1 मिनिटं नक्कीच तुम्हाला मी वेळ देणार आहे. हां, आपल्याकडे आहे तसा वेळ आणि आपण त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. सो धिस इज हा माझा नेहमी जिथे मी जागोजागी भाषण करते, जी माझं वैज्ञानिक माहिती सांगते, त्याचा हा काही भाग आहे की होलिस्टिक अप्रोच फॉर कम्प्लीट युटिलायझेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. जसं मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला की मी स्वतः फ्रूट व्हेजिटेबलमध्ये गेले 20 वर्ष काम करत असल्यामुळे मी ती उदाहरणं दिली आहेत, पण ह्याच्या मागचं जे तत्व आहे ते दुसऱ्या इंडस्ट्रीला सुद्धा स्मॉल स्केलला लागू होणार आहे. तर काय काय गोष्टी तुम्ही ज्या लक्षात ठेवायच्या ते ब्रँड आहेत. तिसरा पण ब्रँड त्या मगाशी नव्हता, फ्रुटाईन म्हणून नॉन ग्रेप वाईन आहे, तो सुद्धा ब्रँड आता तयार आहे, ते पुढची सक्सेस स्टोरी. सो आता दिवसेंदिवस फूड प्रोसेसिंगला महत्व का येते आणि स्मॉल स्केल आपण का केलं पाहिजे, तर आपली ऍग्री इकॉनॉमी आहे आणि आपल्याकडे छोट्या छोट्या आणि बरीचशी फळं फुलं जागोजागी येतात. एकाच ठिकाणी 100 एकर 200 एकर जमीन हेलिकॉप्टर मधनं स्प्रे मारतोय असं आपल्याकडे शेतीची पद्धत नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एकाच रॉ मटेरियलवर आधारित आणि एकच प्लांट टाकता तेव्हा तुम्हाला पैसा मिळत नाही. आणि हे मला कधी कळलं, 2000 आणि 2005 मध्ये मी बरंच कोकणात फिरले आणि शेकडो छोटी छोटी मँगो युनिट्स आहेत आणि कोणीही त्याच्यातनं असं एक उद्योजक म्हणण्या एवढ्या एक दोन उदाहरणं सोडली तर झाला नव्हता. असं का झालं हे जेव्हा मी पाहिलं तर मला कळलं की ते फक्त जूनचा एकच महिना चालवतात आणि 11 महिने काही करत नाही, कारण ती मशीनरी एवढी स्पेसिफिक आहे की त्याच्यात फक्त मँगो प्रोसेसिंग आणि कॅनिंग होत होत. तर त्यामुळे माझं ते पहिलं लर्निंग झालं की सस्टेनेबिलिटीसाठी मल्टीपर्पज मशीनरी पाहिजे, मल्टिपल रॉ मटेरियल आणि मल्टिपल प्रोडक्ट्स, म्हणजे 12 महिने प्लांट चालला पाहिजे 300 दिवस कमीत कमी. आणि हे आताच्या काळात चालू शकतं, कारण मी जेव्हा प्रोसेस फूड विकते केमिकल असता का म्हणत, बिकॉज नोबडी वॉन्ट्स टू इट केमिकल्स एव्हरी डे, पण घरच्यासारखं पण ताजच पण सायन्सच्या मदतीने टिकवलेलं फूड दिलं तर माझ्यासारखी बाई किंवा माझी सून ते का विकत घेईल. तर शी इज बाईंग टाइम, शी इज बाईंग कन्व्हिनियन्स, कारण तिच्याकडे आता वेळ नाहीये किंवा तिला आता तेवढं करायला जमणार नाहीये, कारण तिच्या प्रायोरिटीज बदलल्यात. तेवढ्याच वेळात अगदी ती नोकरी नसेल करत तरी तिच्या 10 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलाच्या बाजूला बसून त्याचा अभ्यास घेणं तिच्या दृष्टीने महत्वाचं आहे, ते सांभाळ त्या क्षणी अर्धा तास घालवून करण्यापेक्षा. म्हणजे मग रेडीमेड सांबार घेईल किंवा जर सांबारच्या भाज्या मिळाल्या तर आपली डाळ करून आपल्या चवीचं करेल. म्हणजे जसं 2 मिनिट्स नूडल्स जी सक्सेस स्टोरी होती की इंडियन वुमनला एक शेवटचा स्वतःचा हात लावायला, हमारे मेरे हातो से बनाया हुआ असं करायला आवडतं, तर तशा टाईपमुळे का होईना पण आता हळूहळू रेडी टू इट म्हणजे RTE किंवा रेडी टू कुक म्हणजे RTC असे अनेक प्रोडक्ट बाजारात दिसत आहेत आणि सगळेजण मोर ऑर लेस सस्टेन झालेले आहेत. आता चॅलेंजेस काय आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सुद्धा आपण बघतोय की सीझन्स एवढे बदलत आहेत आणि आपल्या बरचशी शेती ही सीझनल म्हणजे आपोआप येणाऱ्या पावसावर आहे आणि त्याच्यामुळे पाऊस वेडा वाकडा, उन्हाळा वेडा वाकडा आणि थंडी नको तेव्हा असं झालं की सगळं विशेषतः फळांचं खूपच नुकसान होतं आणि मग भाजी एकदम महाग तरी होते किंवा एकदम इतकी स्वस्त होते की त्याला देर इज नो टेकर. सो हा एक चॅलेंज आहेच आणि बऱ्याच पोस्ट हार्वेस्ट लॉसेस वगैरे हे तर मला वाटतं प्रेझेंटेशन तुम्ही नंतरही बघू शकता, तर ते बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील. सो एकत्रित पाहता आपण इरेग्युलर सप्लाय आहे, क्वालिटी कॉन्शियस लोक आहेत आणि पैसे द्यायला लोक तयार नसतात. आता मी कॉलीफ्लॉवरचंच उदाहरण सांगते की मिनिमली प्रोसेस कॉलीफ्लॉवरचा गड्डा दिला तर बाजारात मला तो 50 रुपयाला फ्लॉवर पडणार असेल, मी विकत कचऱ्यासकट घेते
तर साफ केलेला असेल तर मी 60 रुपयाला घेईन, पण मी 150 रुपयाला घेणार नाही. माझ्याकडे 150 रुपये असले तरी. वाय? बिकॉज आय एम अ इंडियन वुमन, आय फील मी करू शकते, मी काय एवढे जास्ती पैसे देणार नाही, कारण मला फ्रेश पावडर अवेलेबल आहे. पण त्याच्या पानातनं जर मी कॅल्शियम प्रिपरेशन केलं आणि ते नॅचरल कॅल्शियम आहे, तर त्याची किंमत मी बाजारातल्या 10 रुपयाच्या कॅल्शियमच्या गोळीशी करते. म्हणजे ते 10 पैशाचं असलं तरी मी त्याला 10 रुपये देईन, कारण मला त्याचं प्राइसिंग आणि कॉस्टिंग माहीत नाही. म्हणजे जर मी त्या फ्लॉवरला लोडिंग न करता माझ्या प्राईसच्या मी त्यातनं एक व्हॅल्यू ॲडेड काढलं, म्हणजे जसं मग अशी लायकोपिनचं उदाहरण दिलं, तसं जर मी करू शकले तर मग विन विन आहे, की कस्टमरही खुश आहे आणि मी पण जिवंत राहिले पाहिजे ना ॲज अ प्रोसेसर. कारण बिझनेस हा काही चॅरिटी नाही आहे, ते महाग घ्यायला तयार नाहीत म्हणून मी स्वस्त विकायला लागले, तर उद्या जर मी बुडलेच तर सगळंच गेलं ना. आणि त्यामुळे सस्टेनेबिलिटीच्या चॅलेंजला रॉ मटेरियल, टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग आणि वर्किंग कॅपिटल हा एक आणखी खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे, की स्मॉल स्केल फ्रूट व्हेजिटेबलला तरी खूप जास्ती वर्किंग कॅपिटल, म्हणजे जवळजवळ 50 लाखाच्या मशीनरीला 50 लाख वर्किंग कॅपिटल लागतं, किंवा 30 लाख 20 लाख म्हटलं तरी चालेल, इतर ठिकाणी लागत नाही. त्याचं उदाहरण सांगते, समजा मी शर्ट बनवणारी फॅक्टरी काढली आणि मी शर्टचे खोके घेतले 38, 40, 42, 44, माझा खोका तोच असतो. पण जेव्हा मी एकच जरी अगदी सांबार केलं तरी 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो माझी पिशवी वेगळी असते, माझं लेबल वेगळं असतं, आणि त्याच्यामुळे इन्व्हेंटरी खूप वाढते. आणि सांबारच्या ऐवजी मी छोले केले तर त्यातले इन्ग्रेडियंट्स वेगळे असतात, आणि त्याच्यामुळे माझे प्रोडक्ट्स बदलत गेले की माझ्याकडे सगळ्याचा स्टॉक करायला लागतो, आणि म्हणून हे वर्किंग कॅपिटल इंटेन्सिव्ह होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की मी विकत घेताना भाजी असून दे किंवा डाळ असून दे, तांदूळ असून दे, मला रोकडा टाकून घ्यायला लागतं ॲज अ प्रोसेसर. पण माझा मात्र जेव्हा ब्रँड होऊन मी शॉप्समध्ये सगळीकडे टाकते, ते म्हणतात 30 दिवसांनी पैसे देऊ, 8 दिवसांनी पैसे देऊ, 15 दिवसांनी पैसे देऊ. म्हणजे मधल्या काळात मी विकत घेतलेले पैसे माझे अडकले, पण मला मात्र पैसे 1 किंवा 1.5 महिन्यांनी येणार आहेत. सो तो जो मगाशी मी कॅश फ्लोचा उल्लेख केला, तिथे माणूस मार खातो. तर हे एक तुम्ही तज्ज्ञांकडनं मग तेव्हा गायडन्स घ्या, की इवन माझा मुलगा निलेश लेले, तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल, बरीच लेक्चर्स घेतो तो, AFST चा सध्या प्रेसिडेंट आहे आणि त्याची बॅकग्राऊंड CFA फायनान्स आहे, इंजिनिअरिंग अँड फायनान्स. तर तुम्ही किंवा अशा टाईपचे हे डोक्यात ठेवा, म्हणजे स्वप्न पाहिजे आहेत, पण अगदीच अनरिअलिस्टिक स्वप्न पाहून आपले पैसे गमवायचे नाही आहेत, वेळ गमवायचा नाही आहे आणि श्रम नाही वाया घालायचे. सो सिम्पल टेक्नॉलॉजीज आम्ही डेव्हलप केली आहेत, मल्टी प्रोसेस इक्विपमेंट केली आहेत, आणि टन पर मंथ जर ड्राय असेल तर आणि वेट प्रोडक्ट असेल तर टन पर डे हा साईज असला पाहिजे, आणि 20 लाख ते 50 लाख जास्तीत जास्त मशिनरीची किंमत असली पाहिजे, आणि बिल्डिंग आणि जमीन वगैरे ह्याच्यात काहीही सुरुवातीला पैसे नाहीच घालायचे. 2-3 वर्षानंतर म्हणजे पहिल्यांदा भाड्यानेच सुरू करायचं, पण FSSI आणि हे सगळं मात्र अगदी करायचं. सो एक जे SSI ग्रुपची फिलॉसॉफी आहे, आम्हाला 4 आकडा खूप आवडतो, म्हणजे या वर्ष 21व्या शतकात एका दगडात 4 पक्षी असं आमचं वाक्य आहे. 2 पक्षी असेल तर परवडत नाही, कारण दगड सुद्धा विकत घ्यायला लागतो. तर तसे हे चारही लोक खुश पाहिजेत. फार्मरला स्क्वीज नाही करायचे, त्यांना पण फेअर प्राईस दिली पाहिजे. प्रोसेसरला परवडलं पाहिजे. कन्झ्युमर हॅपी पाहिजे. तुला परवडत नाही, तू इनएफिशियंट आहेस, तुला डीजीची कॉस्ट आहे, हा तुझा प्रॉब्लेम आहे. मी जी मार्केटला फेअर प्राईस आहे किंवा मला जे योग्य वाटतंय तेवढ्याच किमतीला मी ते घेणार आहे. त्या कन्झ्युमरला हेल्दी, टेस्टी, अफोर्डेबल मिळालं पाहिजे. आणि सोसायटी इन जनरल, तुम्ही जर ग्रीन प्रोसेसेस करत असाल, पोल्युशन करत नसाल, 4 जॉब्स निर्माण केले पण नुकसानदायक काहीच केलं नाही, प्रत्येक जण खुश आहे, तर सोसायटी पण खुश आहे. तर हे चारही स्टेक होल्डर्सना एकत्रित घेऊन ग्रोथ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायची, ही आमची SSL ग्रुपचं आहे. आणि कन्झ्युमरला कसं दिलं पाहिजे, तर हेल्दी, टेस्टी, कन्व्हिनियंट अँड अफोर्डेबल, हे 4 मुद्दे आमच्या प्रोडक्टमध्ये असतात. आणि ही किल्ली आहे हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. तर ॲशगड, ज्याला मी नेचर सेट्रापॅक म्हणते, म्हणजे हा पांढरा भोपळा चक्क 6 महिने काढल्यावरती खराब होत नाही, आणि कापला की 7 तासात त्याचं पाणी होतं. आमचे पेपर्स पब्लिश्ड आहेत, मी त्याचं एकच दाखवीन की बघा, तुम्ही 1000 म्हणजे 1 टन ॲशगड घेतला तर तुम्हाला सुरुवातीला 250 किलो फेकून द्यायचं, जे मी विकत घेतले 4 रुपये किंवा 5 रुपये किलो देऊन, म्हणजे तिथेच टाकले मी 1000 रुपये, कसं परवडणार आहे मला. पण बघा, त्यातनं सीड काढल्या, पील काढल्या, करत करत शेवटी एक पील वॅक्स 1 किलो, पण त्याला 1000 रुपये मिळतील, असं ते स्पेशल वॅक्स आहे एडिबल. सो दीज आर द थिंग्स, इवन त्यांनी कोलेस्ट्रॉल रिड्यूस होऊ शकतं वगैरे वगैरे. म्हणजे असं आपण दोन्हीकडनं प्रत्येक काहीतरी फायदा काढला पाहिजे. सो शेवटी 1000 मधनं फक्त 50 किलो मी टाकले 250 च्या जागी, आणि ह्याचा अर्थच काय की 200 किलोचे मी आणखीन प्रोडक्ट्स केलेत,
आणि म्हणून मला सस्टेनेबिलिटी येते. तसंच हे कॉलीफ्लॉवरचं एक फ्लोशीट दाखवलेलं आहे की 20 टन पर डे केलं तर मला मिनिमली प्रोसेस 5 टन मिळतो फक्त, आणि 6 टन माझी पानं आणि हे ते जातं, पण त्यातनं सुद्धा मी कॉलिफ सारखी लिव्ह मिळू शकते, माझं हे करू शकते, कॅल्शियम करू शकते, प्रोटीन करू शकते. हे काम पुढे आम्ही थांबवलं कारण खूप पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड त्या पानावरती मारतात, पण ऑर्गॅनिकली ग्रो नसेल तर आपण हे काम परत पण घेऊन करू शकतो हा प्रोजेक्ट. फ्रूट व्हेजिटेबलसाठी आम्ही आमच्या लक्षात आलं की ह्याच्यात एवढी मार्जिन नाही, तर जरा हाय व्हॅल्यू लो बल्क अशा कमॉडिटीज करूया, तर म्हणून नॉन ग्रेप वाईन. माझे सगळे प्रोजेक्ट ऍक्च्युली बाय इन्व्हिटेशनच आहेत, मग ते राजीव गांधी असू दे किंवा DST असू दे. आणि ही आमचे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केले आमच्या मुलांबरोबरचे काही फोटो आहेत, मुलं तर बदलत राहतील, त्यावेळेची जी अड्डा मुलं आहेत ती आहे ती. तर ही पहिली स्टोरी जी सक्सेस स्टोरीचा मी मगाशी उल्लेख केला तो त्रिलोक फूड म्हणून आहे सातारा, आणि तो मुलगा गौरांग, ते उद्घाटन आमचं 14 साली झालंय. तुम्हाला इथे डॉक्टर अनिल काकोडकर दिसत आहेत, आणि आज आता तो कुठेतरी 6 वर्षांनी ब्रेक इव्हनच्या पुढे गेला, कारण मध्ये 3 झटके मिळाले, डिमॉनिटायझेशन झालं, GST आलं, से नो टू प्लास्टिक आलं. तर छोट्या छोट्या लोकांना असे ते 4 पावलं पुढे जा, 5 पावलं मागे या किंवा 2 पावलं मागे या असा तो प्रवास होता, पण तो सस्टेन झालेला इथे तुम्हाला तो मुलगा पण दिसेल. आणि माझे AVs वगैरे आहेत, उंच माझा जोका जी अवॉर्ड वगैरे, ते मुख्यतः या कामासाठी मिळालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आम्ही आणि हेच फूड आता आम्हाला कोविड पेशंटना पुणे म्युन्सिपाल्टी देते, कारण ते वाया जात नाही, कमी जास्ती 1 वर्ष राहू शकतं कमी जास्ती पेशंट झाले तरी, आणखी बरेच त्याला फायदे आहेत, केमिकल्स नाही वगैरे. मला वाटतं आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पटकन पुढे जाते. ही इक्विपमेंट्स आहेत आणि हा पब्लिक पार्टनरशिप होते, हे प्रोडक्ट्स आहेत आमचे. फाईका फंडा म्हणजे 5 भाज्या, माझं आता लोकसत्तात पण लिखाण असतं चतुरंग मध्ये, आणि मी आता अन्नब्रह्म म्हणून युट्यूबवर पण मराठीत 9 आता टाकायचे, 8 हे टाकलेले आहेत. तर 5 रंगाच्या 5 भाज्या म्हणजे आपलं ताट इंद्रधनुष्य असलं पाहिजे. तर बघा इथे 5 रंग दिसत आहेत, आणि 2 कप जर रोज घेतले सकाळी पालक आणि संध्याकाळी टोमॅटो, आणि सूप सारखं न घेता तुम्ही पराठ्यात घातलं काही घातलं तरी ह्याच्यात 5 रंगाच्या 5 भाज्या जवळजवळ 150 ग्रॅम पोटात जातात. आणि हे बघा 3000 याच्यामध्ये टोमॅटोचं रिडिंग आहे, बाकीच्यांचं रिडिंग बघा लायकोपिन विटॅमिन एचं, कारण खरंच टोमॅटो आहे, टोमॅटोचा वास आणि रंग घातलेलं कॉर्नफ्लॉवर नाही आहे याच्यात असो. सो ह्याचे बरेच हे USP आहेत, ते जाऊन द्या. हे आम्ही तेव्हा बरंच काय काय डाएटसाठी हे ते अनेक प्रकारे आम्ही केलं होतं, डिस्पर्स करायचं मशीन बंद, आणि इट इज डुईंग वेल दॅट प्रोडक्ट. हे किसानच्या ह्याच्यात केलं. ही जी वेट प्रोडक्ट्स आहेत, हे केल्यावर लक्षात आलं आम्हाला की पाणी विकून जास्ती पैसा आहे, म्हणून आम्ही वेट प्रोडक्ट मध्ये गेलो. हे आता आम्ही जे खिचडी आणि अशा गोष्टी करतोय. आणि हे एक्झॉटिक फ्रूट वाईन आहे, वाईनरी आहे, हे पण अगेन राजीव गांधी 16 सालचं उद्घाटन आहे. इथे खालच्या ह्याच्यात तुम्हाला दिसतीये माझी स्टुडंट, ती वुमन एंटरप्रिन्युअर आहे. सो 19 साली आम्ही मोठा केला प्रोजेक्ट. हे माझे गुरु आहेत JB जोशी सर, पद्म भूषण, आणि ते आता मराठी विज्ञान परिषदचे अध्यक्ष आहेत. आणि आम्ही हा मोठा प्लांट अर्धे पैसे आम्ही टाकले, अर्धे राजीव गांधींनी मिळालं, आणि हा आता जवळजवळ 15,000 लिटर करू शकतो आम्ही वर्षाला. आणि त्याला सस्टेनेबिलिटी येते, 1 कोटीचा टर्नओव्हर. आणि असं आहे, इथे माझा मुलगा पण आहे त्याच्यात, त्याचा फोटो आहे उजवीकडे, सईचा फोटो आहे. शी इज द फर्स्ट जनरेशन वुमन एंटरप्रिन्युअर, ती त्या भागातली आहे आणि ती हे चालवते. हे आमचे प्रोडक्ट्स आहेत. आणि सावडेवाली फूड फाउंडेशन Section 8 ची कंपनी आहे. हे आमचे असे प्रॉडक्ट, ही ऍक्च्युअल जांभळाची वाईन आहे आणि ही ऍक्च्युअली मँगोची वाईन आहे. आमच्या खूपच छान आहेत वाईन, स्वतःचं म्हणून कौतुक नाही करत. सो इन शॉर्ट, इनोव्हेशन, ग्रीन प्रोसेस, पॉझिटिव्ह अप्रोच, स्ट्रॉंग सायन्स बेस, विन 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 विन, आणि दीज आर जस्ट क्विकली रिसेंट अवॉर्ड्स. हे सगळं माझ्या मुलांमुळेच मला करता आलं. आणि धन्यवाद. आणि जस्ट एकच वाक्य मला सांगायचं, की कधीही नामोहरम झालं तर ते वाक्य लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपलं 100% देतो तेव्हा देव त्याचा 1% घालतो. तुमचा देवावर विश्वास असेल, देव म्हणा, नशीब म्हणा, नियती म्हणा. आणि त्यामुळे आमच्या ग्रुपचं काम जेव्हा खूप खूप वाढलं तेव्हा आमचं पंचलाईन आहे, गॉड वर्क्स ओव्हर टाइम फॉर अस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि जवळपास मी स्वतःही आता खूप भांबवून गेलोय. मागच्या जवळपास 47 ते 50 मिनिटं आपण जवळपास 28 ते 30 वेगवेगळ्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज लोकांसमोर ठेवल्यात. आणि जवळपास माझ्या मते हा प्रोग्रामही 100 पेक्षा जास्त लोकांनी आता बघितला. या 100 अपॉर्च्युनिटीमध्ये
काही माझे छोटे छोटे प्रश्न आहेत आणि काही चॅटबॉक्स मधले पण आहेत. चॅटबॉक्स मधला एक असा प्रश्न होता की फूड आणि ड्रिंक हा जो सेगमेंट आहे तो होम स्केलवर करणं शक्य आहे का, आणि जर करणं शक्य असेल तर तो अंदाजित किती कॉस्टिंग मध्ये सुरू होऊ शकतो छोट्यातल्या छोट्या प्रमाणामध्ये? होम स्केलमध्ये करणं हा शक्य आहे या दोन्ही गोष्टी. फक्त FSSAI कॉटेज इंडस्ट्रीचा म्हणून काढला पाहिजे. आणि त्यांनी काय केलं पाहिजे, पहिल्यांदा अशा वेळेला एखादी तरी ऑर्डर, म्हणजे मोठ्या माणसाची एखादी ऑर्डर आपल्या हातात असली पाहिजे. आपण जे काय बनवणार त्यातलं साधारण 50%, म्हणजे तुम्ही अगदी 10 लाखात पण हे सुरू करू शकता. म्हणजे दोन प्रकार आहेत, जर तुमच्याकडे स्पेशल रेसिपी असेल तर तुम्ही ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही बनवून घ्या आणि डायरेक्टली मार्केटमध्ये टाका. पण तुमच्याकडे असलेलंच प्रॉडक्ट असेल तर तुम्ही करा, पण निदान अर्ध तरी कोणीतरी उचलणारा तुमच्याकडे गिराईक पाहिजे. तो तुम्हाला खूप प्रॉडक्ट देणार, प्रॉफिट देणार नाही, पण ब्रेड तर मिळेल ना, मग बटर मिळवा दुसरीकडनं. सो 10 लाखापासून पण सुरुवात करता येईल. पण तुमच्याकडे युनिक रेसिपी असेल तर ज्याच्याकडे प्लांट आहे 20 लाखाचा, जाऊन तुमची बॅच करून घ्या, तुमचं सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून FSSAI काढून, आणि मार्केटिंगला सुरुवात करा. मेकिंग इज इझी, सेलिंग इज डिफिकल्ट. मार्केटिंग 10 लाखात पण हे दोन सुरू होऊ शकतात होम स्केल. ओके. आणि मॅम आमच्याकडनं, म्हणजे आज एंट्रा ऑटो आणि उद्योजकांचा ऑक्सिजन कडनं एक प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे की आपण जवळपास आता एक 25 ते 30 वेगवेगळ्या उद्योजकीय संधींवर डिस्कस केलं, तर आमच्याकडे जे छोटे उद्योजक आहेत ज्यांना आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट 50 लाखापर्यंतचं कर्जही देते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट 25 लाखापर्यंत PMAGP मध्येही कर्ज देते, तर यांना फूड सेगमेंटमध्ये येणाऱ्या काळात सनराईज सेगमेंट ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये त्या सेगमेंटमध्ये बसेल असे काही दोन बेस्ट ऑफ बेस्ट बिझनेस आयडियाज काही सजेस्ट करता येतील का? सी पहिलं म्हणजे ना, त्यांनी हे ठरवायचंय की त्यांना कुठच्या लोकेशनला करायचंय. समजा ते गावाकडचे असतील तर तिथलं मॅक्सिमम पीक काय आहे, म्हणजे एकावरती आपण अवलंबून राहू शकत नाही. पण आपला एक बाबा 100 दिवसाचं प्रोडक्शन, मी त्या तिथे दुधी खूप होतो किंवा तिथे टोमॅटो खूप होतात हे पकडायचं, रॉ मटेरियल पकडायचं, किंवा डाळिंब खूप होतात आणि उरलेले 50% आपण बाकी आणू शकतो कारण ट्रान्सपोर्टवरती हे खूप करू शकतो. त्यामुळे डाळिंबाचं पण खूप लोकांनी केलंय, पण त्याच्या त्यांनी बियांचं आणि सालांचं केलं नाही म्हणून ते सस्टेन झाले नाही. कारण ते औषधी आहेत बियांपासून कॉस्मेटिकचं, म्हणजे कम्प्लीट युटिलायझेशन. भले तुम्ही 10 टनाचा टाकू नका, 1 टनाचा टाका, पण सगळं करा तर तुम्हाला त्याच्यातनं प्रॉफिट मिळायला लागतात. मग बाहेरून डाळिंब आणून सुद्धा तुम्ही फक्त डाळिंबच करा पुढे, काही हरकत नाही असं. त्यामुळे त्यांच्या गावातली रॉ मटेरियल, म्हणजे बाजारातनं विकत घेऊन पूर्ण तो धंदा नाही चालू शकणार. कुठेतरी तुमच्या बरोबर जिथं पिकतं तेच बनवायचं आणि तेच विकायचं थोडक्यात. आणि दुसरं असं की डायरेक्टली मी बनवणार आणि अमेरिकेला पाठवणार असं स्वप्न नका बघू. तुमच्या 4 जिल्ह्यात, कारण खूप तक्रारी येतात तुम्हाला शिकायला मिळतं, 4 जिल्ह्यात फक्त आधी टाका, 3र्या वर्षी महाराष्ट्रात टाका, 5व्या वर्षी इंडियात टाका आणि मग स्काय इज लिमिट. म्हणजे सुरुवातीलाच एक्सपोर्टचे स्वप्न बघण्यात काही नाही 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 बुडायला होतं. कधी कधी ती खोटी ऑर्डर असते, पैसेच येत नाही तुमचे, पहिल्याच ऑर्डर मध्ये तुम्ही बुडून जाता. एक मॅम लास्ट आपण क्वेश्चन घेऊयात कारण वेळ तशी होत आली आहे. एक मॅडमने असा प्रश्न विचारला होता की फ्लोअर मिल टाकण्याचा त्यांचा आता प्लॅनिंग आहे आणि याच्यामध्ये काही भविष्य आहे का, आणि यालाच माझाही पर्सनल एक स्वतःचा क्वेश्चन तुम्हाला थोडासा असा पुढे असेल की सध्या खूप ठिकाणी असं ग्लुटन फ्री हा एक ट्रेंड सगळीकडे चालू आहे. बऱ्यापैकी आज आम्ही संभाजीनगर औरंगाबाद मध्ये आहोत आणि मुंबई पुण्यामध्ये रेग्युलरली आमचं येणं जाणं असतं, तर त्या ठिकाणी ग्लुटन फ्री हा एक गोष्ट बघितल्यानंतर लोक कितीही पैसे द्यायला तयार होतात. तर या मागे 1-2 मिनिटं जर तुम्ही बोललात तर आपण हे गोष्ट घेऊन. तुमचा छान प्रश्न आहे. माझा एक एकदम नवीन जो प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी मला वास्विक अवॉर्ड मिळालं 2 वर्षापूर्वी, तर राईस ब्रँडचं ऑइल काढायला 100 टन राईस ब्रँड रोज लागतो, जो कोकणात मिळू शकत नाही कारण हिली एरिया आहे, तर तिथे सगळ्या छोट्या आहेत आणि तो ब्रँड टाकून देतो. म्हणजे आपण इकडे इसबगोल घेऊन खातो, ओट इम्पोर्ट करून खातो आणि आपला ब्रँड टाकून देतो. तर आम्ही त्याची बिस्किट्स केली आहेत आणि ती पहिली बिस्किट्स आम्ही त्याच्यामध्ये जॅकफ्रूटच्या म्हणजे आठळ्या घातल्या होत्या आणि अर्धा मैदा होता. पण आता माझ्या स्टुडंटनी जो आता सबमिट करेल या महिन्यात, त्यांनी ग्लुटन फ्री बिस्किट केली आहेत. म्हणजे बघा, वाया जाणारा राईस ब्रॅन आलं, त्याचं राईस ब्रॅन ऑइल आलं, त्याचं डायजेस्टिव्ह बिस्किट म्हणजे त्याचं फायबर आलं आणि त्या आठळ्या वाया जातात ते पण आलं आणि ग्लुटेन फ्री आलं. मग ते गावात नाही विकायचं, ते बाहेर आणायचं मेट्रोला. ओके ओके ग्रेट. तर असे म्हणजे खूप करण्यासारखे आहेत आणि मी तुम्हाला आयडिया द्यायला आणि तुमचं हँड होल्डिंग करायला
तयार आहे, ते माझं कामच आहे. आणि आता या डिसेंबरला मी ऑफिशियली रिटायर होते. ऑलरेडी मी रिटायरमेंट नंतर अजून एक वर्ष केलं, त्याच्यामुळे मला आणखीन वेळ मिळेल सगळ्यांना मदत करायला, काहीच हरकत नाही. तुम्ही मला कधी करा. नक्की नक्की. मॅम एक ऍक्च्युली एक आमचे खूप जवळचे मित्र आहेत, त्यांनी जवळपास मलाही आता प्रश्न पाठवला आणि चॅटबॉक्स मध्ये टाकलाय, तर त्यांचा एक प्रश्न घेऊयात आणि त्यानंतर माझी रिक्वेस्ट आहे की तुमचा ईमेल आयडी तुम्ही सगळ्यांना परत एकदा रिपीट करावा. म्हणजे खूप लोकांची इच्छा आहे की तुम्हाला संपर्क त्यांना करायचा आहे. त्यांचा प्रश्न असा होता की त्यांचा एक मसाला क्लस्टर या विषयावर काम चालू आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. जवळपास एक 200 जण मिळून त्या मसाला क्लस्टरवर ते काम करतात आणि तिथलचे जे ट्रेडिशनल मसाले आहेत त्यावर ते पूर्णपणे त्यांचं वर्किंग आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडनं सपोर्ट आणि त्याचं फ्युचर यावर कसं काम करता येईल, त्यांची थोडक्यात धनंजय दातार होण्याची इच्छा कुठेतरी दिसतीये सगळ्यांना मिळून, तर यामध्ये काहीतरी तुम्ही गायडन्स द्यावं. इनफॅक्ट आज दुपारीच मी निलेशशी बोलताना मजेत म्हटलं, अरे मेतकूट फक्त ठराविक महाराष्ट्रातल्या पण ठराविक कम्युनिटीला माहिती आहे, हा मसाले करणाऱ्यांनी मल्टीग्रेन चटणी म्हणून हा प्रोडक्ट टाकला पाहिजे, खुळ्यासारखे घेतील, मेतकूट नाही म्हणायचं त्याला. ओके ग्रेट, बिकॉज इट इज मल्टीग्रेन. बरोबर ना, 2 उंच जास्ती 3 उंच जास्ती ग्रेन असलं की मल्टीग्रेन असतं ना. म्हणजे असं खूप आहे करायला स्कोप, म्हणजे इनोव्हेशन पण आहे आणि कॉपी कॅट नाही व्हायचं. अँड आय एम रेडी टू गाईड देम. म्हणजे जास्ती किंमत न करता अधिक चांगलं प्रोडक्ट दिलं तर तुम्ही आवडणारच कस्टमरला, आणि हेल्दी पण देतोय आपण, हेल्दी आणि टेस्टी. नक्की जरूर त्यांना तसं करता येईल. मॅम एक रिक्वेस्ट आहे फक्त, आपण आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आणि ईमेल आयडी दोघही लोकांना सांगा, म्हणजे जास्तीत जास्त लोक. माझं युट्यूब चॅनेल आहे, आधी पेपटॉक स्मिता लेले होतं त्याच्यावरही दिसतं, पण नाहीतर डॉक्टर स्मिता लेले म्हणजे DRSMITA आणि लेले हे माझ्या युट्यूब चॅनेलचं फ्री चॅनेल आहे, तुम्ही सबस्क्राईब करू शकता. 25 जास्ती त्याच्यावरती आहेत आणि जानेवारीपासून मी इंग्रजीत टाकणार आहे, आता मराठी आहेत त्याच्यात. आणि माझा ईमेल आय डी पण तसाच आहे, डॉक्टरला DR DR. म्हणजे फुलस्टॉप स्मिता SMITA स्मिता LELE@gmail.com DR.SMITA.LELE@gmail.com. आणि प्लस आमची वेबसाईट वगैरे सहज मिळेल तुम्हाला माझे कॉन्टॅक्ट, प्लीज राईट टू मी. आय एम ऑलवेज देअर टू हेल्प ऑल यंगस्टर्स. थँक्यू, थँक्स अ लॉट मॅम. आपला वेळ खरंच खूप मौल्यवान होता आणि आपण आपल्या वेळेमध्ये खूप चांगलं गायडन्स आम्हाला केलं. डेफिनेटली आमची एक रिक्वेस्ट अजून एक असेल, अशाच गायडन्सला घेऊन अशाच वेगवेगळ्या विषयांना घेऊन तुम्ही आमच्यासोबत कंटिन्युअसली येत राहा. पण प्रॉडक्ट वाईज पण करू ना एखादं प्रोडक्ट. नक्की नक्की नक्की. आता सध्या आपण मसाल्यांवर बेकरींवर या विषयांवर तर आपण आहोतच, डिहायड्रेशन ही खूप मोठी मागणी आहे आमच्या उद्योजकांकडनं, तर त्या विषयांवर तुमचं गायडन्स आम्हाला नक्कीच हवंय. डिहायड्रेशनवर एक कम्प्रिहेन्सिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम आपण लवकरच स्मिता मॅडम सोबतही घेऊन येत आहोत. सो सर्वांना एक विनंती आहे की ज्यांची ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी आजच त्यांचं कमेंट मध्ये नाव टाकावं. विल डेफिनेटली कॉन्टॅक्ट यू. थँक्यू, थँक्स अ लॉट फॉर एव्हरी वन जॉईनिंग युअर. थँक्यू स्मिता मॅम ऑल्सो. थँक्यू, थँक्स अ लॉट. थँक्यू. सोडायचं.